नुकतीच लोकसभेची रणधुमाळी संपलेली आहे. त्या रणधुमाळीत आम्ही भाजपचे सर्व नगर सक्रिय असताना या ठिकाणी कुडाळ नगर पंचायतीचे सत्ताधारी नगरसेवक नगराध्यक्ष ते उपनगरचे वेगळ्याच रणधुमाळीत होते. आणि ही वेगळी रणधुमाळी दुसरी काही नसून या ठिकाणी तो सहाय्य निधीतून अंदाजे 10,43,000 रुपये 63 लक्ष खर्च करून जो रस्ता या ठिकाणी वाचनालय ते नाडकर्णी घरापर्यंत जो रस्ता जो करण्यात आला या ठिकाणी तो महिनाभरापूर्वी रस्ता केलेला होता. पण आज तो निदर्शनाच किंवा कुठलंही त्याचा लवलेशही दिसत नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही महिनाभरापूर्वी रस्ता केलेला असं रस्ता तर दिसत नसतात. तो रस्ता नक्कीच तो चोरीला गेलेला आहे. आणि सर्वात महत्वाची बाब गोष्ट म्हणजे जेवढा घाईगडबडीत हा रस्ता करून दाखवलेला आहे कागदावर आणि तो जेवढा घाईगडबड रस्ता चोरीला गेला तेवढ्याच घाईगडबडीत 1 महिन्याच्या आतमध्ये त्याचं बिलही अदा करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये काही ना काहीतरी काळोबोर आहे हे मी ठासून सांगतो. आणि त्याच्यावर आरोप करतोय की रस्ता चोरीला गेला आहे. सुजाण नागरिकांना, कुडाळ शहरातील सुजाण नागरिकांना माझं एक आव्हान आहे, हा रस्ता चोरीला गेला रस्ता आम्हाला शोधून देण्याचा प्रयत्न त्यांनी करावा, आमच्याबरोबर त्यांनी प्रयत्न करावेत रस्ता शोधण्यासाठी. आणि जो कोणी ह्या ठिकाणी रस्ता चोरीला गेलेला शोधून घेईल त्याचा या ठिकाणी जाहीरपणे सत्कार करण्यात येईल हे मी आपल्यामार्फत कुडाळ शहरवासींना पण सांगतो. तसेच जर महिन्याभरापूर्वी रस्ता केलेला रस्ता चोरीला जात असेल आणि असेल आणि घाई गडबडीचं बिल काढण्यात असेल तर यामध्ये नक्कीच काळोबोर आहेत. त्याबद्दल ही शंकाच येत नाही आहे किंवा शंकाच निष्पन्न होत नाही आहे त्याच्यात. परंतु या ठिकाणी मी वरिष्ठांकडे तक्रार करून योग्य ती मी दाद मागेन आणि योग्य त्या कारवाई करायला लावणारच आहे. त्याबद्दल शंकाच नाही आहे आणि कोणीही विरोधकांनी सत्ताधारी नगरसेवकांनी त्याची शंका घेण्याची काही येत नाही आहे, घेऊच नाही शंका. आणि हा रस्ता अक्षरशः जनतेचा पैसा हा सत्ताधारी नगरसेवकांनी लाटलेला आहे, हडप केलेला आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे.